कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर ध्येय ठेवले पाहिजे, तसेच त्यांनी स्वप्ने देखील पाहिली पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की ज्या पक्षात कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी रविवारी पनवेल येथे केले. पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कोकण विभागीय आढावा बैठक झाली. या बैठकीस अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी इजाज देशमुख, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुण षडभगत, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस अतिक खान, सचिव बबलू सय्यद, उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक मुनोवर पटेल, उपाध्यक्ष सय्यद अकबर, मेहबूब खैरवा, युसुफ पठाण, कार्यकारिणी सदस्य अनिस अन्सारी, भाजप शहर उपाध्यक्ष अमरीश मोकल, तबस्सुम बेरागदार, इफ्तिखार आतार, असीम बेक, जसीम गैस, रियान तुंगेकर, निसार सय्यद, साबिर शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केलं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्यासह सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं रसग्रहण केलं. आज या इथे कोकण विभागीय भारतीय जनता पक्षाची मीटिंग होत आहे. संघटनेच्या दृष्टिकोनातून जेव्हा अशा प्रकारच्या बैठका होत असतात, या बैठकांचं असलेलं महत्व हे नक्कीच मला, मी संघटनेचा माणूस आहे, मी सभागृह नेता आहे, मला संघटनेनी पालिकेत पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे मला अशा प्रकारच्या बैठकांची आवश्यकता. आणि याच्यामुळं सांगता जो सांगता आपला जो कम्युनिकेशन सांगता आपला जो स्ट्रॉंग होतो, नेटवर्क जो स्ट्रॉंग होतो, त्याचं असलेलं महत्व हे मला नक्कीच माहिती आहे. आणि त्या दृष्टीने या इथे अल्पसंख्याक मोर्चाने कोकण विभागीय बैठक ही जी इथे आयोजित केलेली आहे, त्याचं या इथे मी पनवेल शहराचा मी पनवेल महानगरपालिकेचा असल्यामुळे मी आपलं या इथे माझ्याकडून पण मी स्वागत करतो. आपण या इथे संघटनेच्या दृष्टिकोनातून आपण ज्या प्रकारे मिटिंग लावतोय, या इथे मी हाजी जमाल सिद्दीकी साहेबांना मी सांगेन की आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आम्ही इथे जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी आम्ही नेहमीच इथे प्रयत्न करत असतो. विविध प्रकारची आम्ही इथे विकास करण्याच्या दृष्टीने अनेक सध्या आम्ही योजना या इथे आम्ही आणत असतो, आणि जेणेकरून येथे पनवेल महानगरपालिकेचा या इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकास होऊ शकेल. जब जमाल सिद्दीकी साहब यहाँ पे प्रदेश अध्यक्ष थे महाराष्ट्र के, प्रदेश मैं सांगू इच्छितो कि जमाल भाईनी जमा प्रदेश अध्यक्ष असताना या अल्पसंख्याक धुरा सांभाळली. धुरा सांभाळत असताना नागपूरवरनं मुंबईला येणं आणि महिनाभर थांबून आमच्या कामा कार्यकर्त्यांचं या ठिकाणी त्यांनी जे जे प्रश्न असतील त्याचं निरसन केलंय. मग मंत्रालय असो, कुठलं शासकीय कार्यालय असो, कुठलं पोलीस असो, एखादं तहसील कार्यालय असो, सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केला आणि बरेचशी कामं करून गेली. मध्यंतरी त्यांनी एक सवाल यात्रा काढली, त्या सवाल यात्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पिंजून काढला. त्या सवाल यात्रामध्ये मुंबईपासून नागपूरपर्यंत जी सवाल यात्रा काढली, त्या सवाल यात्रामध्ये आम्ही सहभागी होतो. त्यांच्या खांदा खांदा जाऊन काम करणारे आमचे तेव्हा ते महामंत्री होते, प्रदेश महामंत्री आमचे अजित देशमुख साहेब आणि सर्व सहकारी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी अल्पसंख्याक सांगितलं बाबांनो, जास्त मुस्लिम समाजाला की भारतीय जनता पार्टी हा तुमचा मित्र आहे, तुमचा शत्रू नाही आहे, जवळ या, त्याचे कामाची पद्धत बघा, तुमच्या काय अडचणी असतील त्या अडचणी आम्हाला सांगा, त्या त्याने अडचणी सोडल्या पुरेपूर प्रयत्न करतो. आणि बऱ्याचशा लोकांनी साहेब त्या ठिकाणी साहेबांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात अभिनंदन सत्कार केला आणि साहेबांना सांगितलं की साहेब नाही आप है ना बात खत्म हो गई, हम बीजेपी स्थान के प्रति दिलो जान से यहाँ पे मैंने वो मैं उस वाक्य का खुद मैं गवाह हूँ. चीज के लिए बहुत अच्छा लगा, महाराष्ट्र बहुत बढ़िया रिस्पॉन्स मिला,